बघा आज आपण काय शिकणार आहोत, हॅडचा वापर कोणत्या वाक्यासाठी कोणत्या काळामध्ये करतात ते आज आपण पाहूया. औदर्भणी सूत्र वाचणार आहे, कर्ता प्लस हॅड प्लस पूरक शब्द. कर्ता म्हणजे कोण आहे तुम्हाला माहित आहे, कर्ता म्हणजे आय, वी, यू, यू, दे, ही, शी, इट, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, या सगळ्यांना कर्ता म्हणायचं. करता एक नंबरला येतो आणि नंतर हॅड येतो. पण हॅडचा उपयोग कशासाठी करतात, तर भूतकाळामध्ये आपल्याकडं स्वतःच्या मालकीची वस्तू, आपल्याकडे एखादी वस्तू होती हे सांगण्यासाठी हॅडचा वापर करतात. माझ्याकडे असेल, तुमच्याकडे असेल, तिच्याकडे असेल, त्याच्याकडे असेल, म्हणजे कोणाकडे काय असेल ना, वस्तू होती हे सांगण्यासाठी हॅडचा वापर करतात. आता बघा मी वाक्य वाचते, माझ्याकडे. आता बघा दुसरं सूत्र काय आहे, हॅड प्लस कर्ता प्लस पूरक शब्द प्लस क्वेश्चन मार्क. बघा इथं लक्ष द्या तुम्ही, कर्ता एक नंबरला आलेला आहे पण इथं हॅड एक नंबरला आलेला आहे. का आलेला आहे तर प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक वाक्य असेल तर हॅड एक नंबरला येतो. माझ्याकडे पेन होता. आता मी काय करणार आहे, या वाक्यातील प्रत्येक शब्दाला मी क्रम देणार आहे. माझ्याकडे नंबर एक पेन, नंबर दोन होता, नंबर तीन. आणि हे वाक्य इंग्रजीत करत असताना क्रम कसा बदलतो बघा, एक नंबरचा तो क्रम एक नंबरला येणार, बदलणार नाही तो. का बदलणार नाही, तर एक नंबरला कर्ता असतो, मराठी वाक्यात देखील कर्ता आहे आणि इंग्रजी वाक्य तयार करता असताना देखील कर्ता एक नंबरलाच असतो. कर्ता, कर्त्यानंतर काय येणार आहे, इंग्रजीमध्ये कर्त्यानंतर क्रियापद येतो. पण क्रियापद कुठं आहे हे कसं समजणार आपल्याला, मग मराठी वाक्यामध्ये सगळ्या शेवटी जो शब्द असतो, शेवटचा शब्द जो असतो तो असतो क्रियापद असतो, तो मूळ क्रियापद असतो. मूळ क्रियापद म्हणजे काय, उठणे, बसणे, उठणे, खाणे, हे ना क्रियापद म्हणायचं. मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो. सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत, आहे, आहेत, होता, होती, हे ना सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. होता हे सहाय्यकारी क्रियापद आहे. कर्त्यानंतर तोच घ्यायचा, तो मूळ असेल, मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल, पण शेवटचाच शब्द घ्यायचा. एक नंबर सगळ्या शेवटी तीन नंबरचा आहे. आणि आता पेन हे काय आहे, पूरक शब्द आहे. आणि एक, तीन, दोन, इंग्रजीमध्ये कसा असतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता माझ्याकडे पेन होता हे क्रम मी दिलेले आहे, या क्रमानेच या वाक्यातले शब्द घ्यायचे. एक नंबरला काय आहे, माझ्याकडेला काय म्हणायचं, आय म्हणायचं, आय. आणि आता होताला काय म्हणायचं, हॅड. एखादी वस्तू भूतकाळामध्ये, म्हणजे काल होती, मागच्या वर्षी होती, मागच्या महिन्यात होती, परवा होती, म्हणजे तेव्हा होती, म्हणजे भूतकाळ म्हणजे कसं आहे, घडून गेलेली घटना, म्हणजे मागची घटना. आणि वर्तमानकाळ कशाला म्हणायचं, मी आता जे तुम्हाला शिकवत आहे हे चालू वर्तमानकाळ, शिकवण्याची क्रिया माझी चालू आहे त्यासाठी चालू वर्तमानकाळ म्हणायचं. आपण जेवत असताना काय म्हणायचं, आपण जेवत असो त्यावेळी हे चालू वर्तमानकाळ, जेवण्याची क्रिया चालू, म्हणजे आपण काय करतो ते जर चालू असेल तर चालू वर्तमानकाळ. आणि आम्ही मागच्या वर्षी जेवत बसलो होतो, म्हणजे त्यावेळी म्हणजे भूतकाळ, चालू भूतकाळ म्हणायचं, म्हणजे क्रिया चालू असेल तर चालू म्हणायचं. आता हॅड हे कशासाठी वापरायचं, एखादी वस्तू माझ्याकडे होती हे सांगण्यासाठी हॅडचा वापर. पण हे हॅड कसं आहे, भूतकाळामध्ये एखादी वस्तू माझ्याकडे असेल, तुमच्याकडे असेल, तिच्याकडे असेल, प्रत्येक कर्त्यासाठी हॅडच येतो. सी हॅड, तिच्याकडे होती सी हॅड, त्याच्याकडे होतं ही हॅड. पण वर्तमान काळामध्ये तसं नाही, वर्तमान काळामध्ये एखादी वस्तू माझ्याजवळ आहे हे सांगण्यासाठी ह्याव आणि ह्याज येतो. ह्याव आणि ह्याज वर्तमान काळामध्ये, ह्याव आणि ह्याज भूतकाळामध्ये फक्त ह्याड, प्रत्येक कर्त्यासाठी. आता वर्तमान काळामध्ये आय ह्याव, वी ह्याव, यू ह्याव, यू ह्याव, दे ह्याव, दे ह्याव, ही ह्याज, सी ह्याज, इट ह्याज, म्हणजे एक वचनासाठी ह्याज येतो. एक वचनासाठी, मी एक वचन आहे तरी सुद्धा ह्याव, तू हे एक वचन आहे तरी सुद्धा यूला ह्याव आहे आणि बाकी सगळ्यांना ह्याज आहे. अनेक वचनासाठी ह्याव. आता भूतकाळातच नाही, प्रत्येक कर्त्यासाठी ह्याडच आहे. आ हॅड हे झालं कर्ता,
तर त्यानंतर ह्याड आणि आता पूरक शब्द येणार आहे. पूरक शब्द काय आहे? पेन आहे. म्हणजे अ पेन, आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता हे सांगण्यासाठी आय हॅड अ पेन झालं हे. माझ्याकडे बघा वाक्य काय बदललेलं आहे, वरच्या वाक्यात आणि खालच्या वाक्यात काय बदल आहे. माझ्याकडे माझ्याकडे, पेन पेन, होता होता, सगळं सेम आहे. फक्त इथं काय झालेलं आहे, का आलेले का आलंय म्हणून हे प्रश्नार्थक वाक्य तयार झालेलं आहे. कामळ कामळ, आता वर्तमान काळामध्ये आहे का आहेत का यासाठी आपण काय वापरतो, एक नंबरला एम इज आणि आर वापरतो. एम एम वापरतो किंवा इज वापरतो किंवा आर वापरतो, कर्त्यानुसार हे सहकारी क्रियापद वापरून आपण वाक्य तयार करतो. आणि भूतकाळामध्ये होता का, भूतकाळामध्ये होता का असेल तर हॅड एक नंबर. भूतकाळामध्ये होता का असेल तर पटकन डोक्यात आणच की हॅड, होता का साठी हॅड, आणि वर्तमान काळामध्ये आहे का साठी एम इज आर. हॅड हॅड झाल्यानंतर करता घ्यायचे, हॅड आय माझ्याकडे हॅड आय, हॅड आय अ पेन. बघा होता का साठी एक नंबरला हॅड लक्षात ठेवा, होता का साठी आहे का साठी एम इज आर, होता का साठी हॅड. कोणाला तुम्ही विचारता तुझ्याकडे होतं का, हॅड यू, हॅड यू अ बुक, तुझ्याकडे पेन होतं का, तुझ्याकडं शूज होते का, हॅड यू शूज, तसं म्हणजे एक नंबरला हॅड येणार. हॅड केव्हा येणार, होता का, हॅड हॅड आय अ पेन. बघा भूतकाळामध्ये एखादी वस्तू होती हे विचारण्यासाठी, होती हे सांगण्यासाठी तुम्ही एवढं पाठ करून ठेवा, एक नंबरला हॅड आणि त्यानंतर करता. एक नंबरला हॅड करता, हॅड आय, हॅड वी, हॅड यू, हॅड यू, हॅड दे, हॅड ही, हॅड शी, हॅड इट, हे पाठ केलं की आपल्याला सोपं होणार आहे. हॅड आणि करता, हॅड आणि करता, हॅड आणि करता, हॅड करता, हॅड आणि करता, हॅड आणि करता. बघा एखादी गोष्ट चांगल्या रीतीने करता येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, म्हणजे परफेक्ट होण्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो. सारखं सारखं मी काय सांगते तुम्हाला, सराव होण्यासाठी तेच तेच मी सांगत असते, तेच तेच मी शिकवत असते. कारण कोणतीही गोष्ट चांगली होण्यासाठी सरावाची गरज असते, सराव केल्यावर सगळं होणार आहे. बघा तुमच्याकडे कोणता मोबाईल होता, तुमच्याकडे कोणता मोबाईल होता, कोणता मोबाईल होता. बघा या वाक्यामध्ये होता का आहे का नाही, होता का असेल तर एक नंबर हॅड आलं असतं. पण इथं काय आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, डब्ल्यू एच चे क्वेश्चन आहे. डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे कोणता हे प्रश्नार्थक शब्द आहे, या प्रश्नार्थक शब्दांनी वाक्य तयार झालेलं आहे. हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य तयार झालेलं आहे. होता का असेल तर हॅड आलं असतं, पण इथं कोणता, कोणतासाठी हे कोणता हे प्रश्नार्थक शब्द आहे. मग असे जर प्रश्नार्थक शब्द असतील तर इंग्रजी वाक्य तयार करत असताना ते शब्द एक नंबरला, प्रश्नार्थक शब्द एक नंबरला. कोणतासाठी विच, डब्ल्यू एच आय सी एच विच, कोणतासाठी विच, प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचा. त्यानंतर विच मोबाईल येणार इथं, विच मोबाईल, एम ओ बी आय एल ई, विच मोबाईल, कोणता मोबाईल. आणि आता काय करायचं, विच मोबाईल नंतर काय घ्यायचंय, होता, होता साठी हॅड, हॅड, आणि त्यानंतर हॅड नंतर इथं काय येणार आहे, करता येणार आहे. करता कोण आहे, यू, यू. बघा तुमच्याकडे हे करता आहे, हॅड यू, हॅड एक नंबर. बघा कर्त्या अगोदर हॅड आलेला आहे, कर्त्याच्या अगोदर हॅड आलेलं आहे, हॅड यू. विच मोबाईल हॅड यू. आता आमच्याकडे पुस्तक होतं, एखादं पुस्तक आमच्याकडे होतं ते आपण सांगतो, आमच्याकडे ते पुस्तक होतं, मग इथं काय होणार आहे, आमच्याकडं, आमच्याकडेला वी येणार आहे. वी म्हणजे आम्ही, वी एक नंबरचं करता कोण, आमच्याकडेला वी आहे. यानंतर काय येणार आहे, या वाक्यातील शेवटचा शब्द येणार आहे. शेवटचा शब्द सहकारी क्रियापद, मूळ क्रियापद असेल किंवा सहकारी क्रियापद असेल, पण शेवटचाच शब्द कर्त्यानंतर घ्यायचा. वी होतं साठी हॅड, होतं हे सहकारी क्रियापद आहे. वी हॅड अ बुक. बघा इथं फुल स्टॉप, पूर्णविराम आहे.
आणि इथं प्रश्नार्थक मार्क आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक चिन्ह. आता मी दुसरं वाक्य घेतलेले आहे, भूतकाळातील वाक्य नाही आहे. ही आपली समस्या आहे. आहे म्हणजे वर्तमान काळ. आपण एखाद्या वेळी वर्तमान काळामध्ये बोलत असतो, ही त्याची समस्या आहे, ही आपली समस्या आहे, ही तुझी समस्या आहे. मग आहे म्हणजे वर्तमान काळ. ही आपली समस्या आहे, ही नंबर एक, आपली समस्या नंबर दोन, आणि आहे नंबर तीन. नंबर एक, नंबर तीन आणि नंबर दोन का? तर कर्ता, क्रियापद, कर्म किंवा पूरक शब्द. हिला कर्म किंवा पूरक शब्द दोन नंबरचा असतो. हिला काय? दिस, टी एच आय एस, दिस. ही साठी इट पण वापरतात. दिस आणि यानंतर एक नंबर झालं ना, दिस आहे. ही साठी दिस आहे आणि यानंतर तीन नंबरचा आहे. मग या तीन नंबरचं काय आहे? आहे आहे. आहे हे साह्यकारी क्रियापद आहे. आहे साठी इज, दिस इज. आपली समस्या, आपलीला आवर, ओ यू आर आवर. समस्याला प्रॉब्लेम, पी आर ओ बी एल ई एम, प्रॉब्लेम. आवर आवर प्रॉब्लेमला आपली समस्या नंबर दोनचा. हिला दिस, आहेला इज, आपलीला आवर, समस्याला प्रॉब्लेम. दिस इज आवर प्रॉब्लेम. आम्ही महिन्यातून एकदा भेटतो. या मराठी वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे. आता मी क्रम देणार नाही, क्रम आपल्याला पाठ झालाच आहे. आम्ही हे काय आहे? कर्ता आहे. आणि इंग्रजीमध्ये आम्ही कर्ता हे कर्ताच घ्यायचा. इंग्रजी वाक्य तयार करतात असताना देखील एक नंबरला आम्ही साठी वी करता, एक नंबरला. बघा इंग्रजीमध्ये काय असतो? कर्त्यानंतर क्रियापद असतो. पण क्रियापद कुठे असतो आपल्याला कसं कळणार? तर मराठी वाक्यामध्ये सगळ्या शेवटी जो शब्द असतो तो क्रियापद असतो. कर्त्यानंतर तोच शब्द घ्यायचा. बघा आम्ही महिन्यातून एकदा, एकदा काय करतो? आता भेटतो म्हणल्यावर आपल्याला हे वाक्याचा अर्थ अर्थपूर्ण झालेला आहे. आम्ही महिन्यातून एकदा म्हणल्यावर काय कळणार? भेटतो का भेटत नाही काय कळणार आपल्याला? मग इथं भेटतो आहे म्हणजे आपल्याला हे अर्थपूर्ण कळालेलं आहे. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आता वी झाल्यानंतर क्रियापद घ्यायचं आहे. भेटतोला मीट, एम डबल ई टी, मीट. भेटतो, मीट. वी मीट महिन्यातून एकदा. वन्स, एकदाला वन्स, ओ एन सी ई, वन्स. इंग्रजीमध्ये कसं असतो? एक नंबरचं घ्यायचं आणि शेवटचं घ्यायचं. शेवटचं झाल्यानंतर उलट क्रमाने यायचं. वी मीट वन्स अ मंथ, महिन्यातून एकदाला वन्स अ मंथ म्हणायचं. एम ओ एन टी एच, मंथ, वन मंथ. बघा आम्हीला वी, भेटतोला मीट, एकदाला वन्स आणि महिन्यातून ला अ मंथ. वन्स अ मंथ म्हणजे महिन्यातून एकदा. वी मीट वन्स अ मंथ. बघा आम्हाला खरंच माहीत नाही. मी आता मी वर्तमान काळामध्ये बोलत आहे, आम्हाला खरंच माहीत नाही. मग आम्हाला साठी वी आणि खरंच रिअली, आर ई ए डबल एल वाय, रिअली, वी रिअली. आम्हाला खरंच माहीत नाही, नाही म्हणजे डोंट, डी ओ एन टी, डोंट. माहितला के एन ओ डब्ल्यू, नो, के एन ओ डब्ल्यू, नो आणि फुल स्टॉप. आम्हाला वी, खरंच रिअली, नाहीला डोंट, डू नॉट. बघा वर्तमान काळामध्ये डू नॉट आणि डज नॉट वापरतात. डू नॉट याचं संक्षिप्त रूप आहे डोंट, डी ओ एन टी. बघा इथं ओ चा लोप होतो. संक्षिप्त रूपामध्ये ओ चा लोप होतो, अपॅस्ट्रोफी टी येते. डी ओ एन टी डोंट, डू नॉटचं संक्षिप्त रूप डोंट. बघा मी पुन्हा समजावून सांगतो. बघा एखादी गोष्ट एका विद्यार्थ्याला मी सांगितले तरी सुद्धा तो ऐकला नाही, परत कोणतरी येऊन सांगितलं की तो असं करतोय तसं करतात, मग आपण त्यावेळी काय बोलतो? मी पुन्हा त्याला समजावून सांगतो, पुन्हा सांगतो म्हणजे अजून पुढे सांगणार आहे, आत्ताच नाही, मी पुन्हा सांगतो म्हणजे नंतर सांगणार आहे. मीला आय, नंतर सांगणार आहे म्हणजे पुन्हा सांगणार आहे त्याला वी, म्हणजे हे भविष्यकाळी वाक्य. सांगायला अजून वेळ आहे. आय विल,
समजावून सांगतो ना, एक्सप्लेन, ई एफ पी एल ए आय एन, आई विल एक्सप्लेन इट, ते जे काय तर सांगायचं असेल तर ते, आय विल एक्सप्लेन इट पुन्हा ना अगेन, ए जी ए आय एन अगेन. I will explain it again. त्या आवाजाने मला जाग आली. त्या आवाजाने म्हणजे त्याला दॅट, टीएच येती दॅट. त्या आवाजाने, आवाजला नॉइज, नो आय सी नॉइज, दॅट नॉइज झालं. आणि शेवटचा शब्द काय आहे, जाग आली, ओ डब्ल्यू ओ के ई ओ. कोणाला जाग आली, मला, ओक मी, आणि तिथं अप द्यायचे, दॅट नॉइज ओक अप मी किंवा दॅट नॉइज ओक मी अप. बघा, मी जाऊन सगळ्यांना सांगतो, मी जाऊन सगळ्यांना सांगणार आहे, पण आत्ता सांगतो नाही, जाणार आहे अजून, जाऊन सांगतो म्हणजे भविष्यकाळी वाक्य आहे, अजून जायचंय मला जाऊन. मी ला आय आणि भविष्यकाळी वाक्य असल्यामुळे कर्त्यानंतर विल येणार, आणि हे संक्षिप्त रूप, बघा आय विल ह्याचं संक्षिप्त रूप आहे आय विल, आय विल, आय विलचं संक्षिप्त रूप आय विल. आय विल गो, आय विल गो टेल, सांगतो टी डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे, जाऊन सांगतो, गो टेल कोणाला, सगळ्यांना, एव्हरीबडी, ई व्ही ई आर वाय बी ओ डी वाय, एव्हरीबडी म्हणजे सगळ्यांना, प्रत्येकांना. आय विल गो टेल एव्हरीबडी.